मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झालेली आहे. यंदा मिरवणूक नसली तरी हा जो सोहळा आहे तो त्याची परंपरा खंडित होऊ नये मिरवणुकीची यासाठी काही पावलं जे आहेत ते पालखीमधून कसबा गणपतीच्या आहेत त्याचे या ठिकाणी मिरवणूक काढण्यात आलेली आहे. स्वतः महापौर मुरलीधर मोहोळ असतील, त्यांनी पालखीला सारथ्य केलेलं आहे आणि या गणपतीचा जो मंडप आहे त्याच्यामध्येच हौद करण्यात आलेला आहे, त्यामध्येच कसबा गणपतीचं विसर्जन जे आहे ते होत आहे. एरवी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणेश भक्तांची गर्दी असते, मात्र यंदा मर्यादित लोकांच्या उपस्थितीमध्ये हा जो विसर्जन सोहळा आहे तो झालेला आहे. पुण्याचा मानाचा दुसरा गणपती तांबडे जोगेश्वरी त्याचं विसर्जन झालेलं आहे. मंडपाच्या समोरच जो हौद करण्यात आलेला होता त्याच्यामध्ये विसर्जन करण्यात आलेलं आहे. पुणेकरांनी मोठी गर्दी या ठिकाणी केलेली होती. जेवढी गर्दी दरवर्षी आहे तेवढी गर्दी नसली तरी बऱ्यापैकी गणेश भक्त जे आहेत ते या ठिकाणी जमा झाले. मोठ्या उत्साहात लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आलेला आहे. पारंपरिक पद्धतीनं अगदी साधेपणाने यंदाचा हा जो गणेशोत्सव या ठिकाणी साजरा केला जातोय, मात्र तरीही या ठिकाणी तांबडे जोगेश्वरी गणेश जो आहे मानाचा दुसरा गणपती या ठिकाणी गणेश भक्तांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. या ठिकाणी सहभागी झालेले गणेश भक्त जे आहेत त्यांच्यामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळालेला आहे आणि साधारणतः 12:40 सुमाराला तांबडे जोगेश्वरी गणपतीचं विसर्जन मोठ्या उत्साहात करण्यात आलेलं आहे. मानाचा हा दुसरा गणपती अगदी गणपती मंडपाच्या समोरच हौद तयार करण्यात आलेला होता, तिथं हे विसर्जन करण्यात आलेलं आहे. पुण्याच्या मानाचा तिसरा गुरुजी तालम मंडळाच्या गणेशाचं विसर्जन झालेलं आहे. मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी गणेश भक्तांनी लाडक्या गणरायाला निरोप दिलेला आहे. मोजक्या गणेश भक्तांच्या उपस्थितीमध्ये हे गणेश विसर्जन करण्यात आलेलं आहे. मंडपाच्या समोरच जो हौद उभारण्यात आलेला आहे त्याच्यामध्येच हे विसर्जन करण्यात आलेलं आहे. गणेश भक्तांची गर्दी मर्यादित असली तरीही ज्या तुलनेनं दरवर्षी असते तशी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाही आहे, मात्र तरीही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी दिसते आणि मोठा उत्साह जे आहे ते पुणेकर लाडक्या बाप्पाला निरोप देताना दिसत आहेत. एकूणच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा मिरवणूक नसली तरी विसर्जनाचा जो उत्साह आहे तो पुणेकरांमध्ये पाहायला मिळतो. पुण्याच्या मानाच्या चौथ्या तुळशीबाग गणेशाचं मोठ्या उत्साहात विसर्जन झालं. अगदी जो मंडप आहे त्याच्या समोरच चौथ्या मानाच्या गणपतीचाही हौद तयार करण्यात आलेला होता आणि या ठिकाणी मोठ्या भक्तिभावात पुणेकरांच्या उपस्थितीमध्ये लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आलेला आहे. मोठी गर्दीत या ठिकाणी पाहायला मिळाली. खरं तर पुणेकरांना आव्हान करण्यात आलं होतं की गर्दी करू नये, मात्र तरीही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली. मोठ्या उत्साहात लाडक्या बाप्पाला जे आहे ते निरोप देण्यात आलेला आहे. या ठिकाणी अतिशय सुंदर असा हा हौद बनवण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये मानाच्या चौथ्या गणपतीचं विसर्जन करण्यात आलेलं आहे. पुण्याच्या मानाच्या पाचव्या आणि शेवटच्या केसरीवाडा गणपतीचंही मोठ्या उत्साहात विसर्जन झालेलं आहे. पुण्यातील पाचही मानाचे जे गणपती आहेत त्याचं विसर्जन या विसर्जनानंतर पूर्ण झालेलं आहे. साधारणतः 1:30 सुमाराला हे विसर्जन झालं. या ठिकाणी टिळक कुटुंबीय त्याचबरोबर पुण्याचे महापौर आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला. पुण्यातील पाचही मानाचे गणपतीचं विसर्जन झालं. व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह कैलास पुरी, झी मीडिया, पुणे. Oh,